नमस्कार मित्रांनो, आज आमची रोप लावायची आहे म्हणून सकाळी बिन आंघोळ करता जाता रानात आले. आधी सगळी गेल्यात घरातली, आता मलाच वेळ झालाय. बऱ्याच जणांना रोप कशी लावायची असते माहीत नसते, मलाही माहीत नव्हतं. आता आता जरा जरा माहीत झाली. बघे आज काय काम करायला येते काय. तर आता हे तुम्हाला दिसत असेल की आता चिक्कुल करायला सुरू आहे. रानात पाणी सोडले, अगोदर कसं नांगरलं जाते ना, आणि मग त्यात पाणी सोडायचं, मग बिरबिरीत चिकल गेला का नाही. अगोदर कसं बैलान करत होते, आता हे रोटर बिटर घालतात. लय आम्ही दांडग आधुनिक शेतकरी झालो नाही का, त्यासाठी हो. मग आता हे चिक्कुल केल्यानंतर सगळे व्यवस्थित घाण काढून घ्यायचं आणि मग पुढची प्रोसेस. या मऊसूद मातीचं हातात घेतल्यानंतरच समाधान जेगळ. आता ह्या वप्यात जो तरवा टाकला होता त्यो सगळा तरवा आमच्या काक्या मावशा येऊ काढून आता पेंड्या बांधून असं मागे टाका लागल्यात बघा. आता ही तरवा ठेवायची पद्धत बी जरा कशी बघा सिस्टिमॅटिक आहे, नाहीतर उगाच कसं बिस्कटून टाकलं की ते नंतर इकडलं येचायचं का तिकडलं येचायचं असे व्हाय. काय करताय सा दे, आता हे काढलेलं जे तरू हाय आता ते बाजूला ठेवायला लागते बांधाला. मग ते बांधावं ठेवायसाठी मी आपला चिखलात न बिगी 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 जाऊन आता तरू ते बांधाव ठेवणार. आहे काय कसलं काम करतोय बघा, चुटू 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 चुटू. आता हे ओप्यात चिक्कुल करायचंय, त्यासाठी हे सगळं बाजूला काढून घ्यायचं, म्हणजे कसं अडचणी बीत नाही. बघा स्टाईल जिगळी आपली. काम करताना मला सगळी सांगतात धसमुसळे म्हणा करू नको, काम सरळ होत नाही. वरल्या ओप्यातलं पाणी जरा खायल्या ओप्यात घालायचं आणि खायल्या ओप्यात चिक्कुल करायला घ्यायचा. ही दिसते आली वरची जी घाण तनकाट आहे ती पाक दाबून टाकायचं. तनकाट दाबून टाकलं म्हणलं की कसं चिक्कुल रिबरिबीत कराय आपण रिकाम. कोपऱ्या कोपऱ्या बातूर चिक्कुल करायचा, एक बी कोणा सोडायचा नाही. पेरणी आणि रोप लावणे यात काय वेगळं असतं हे जाणून घेऊया. आता पिकाला बरं पडतंय मरी, रिबडी अशी का करायची. हे भात पिक येते चांगलं. बर, म्हणजे बांगलणीला त्रास नाही. त्रास नाही, पाणी एक नंबर दाना कुंडा. आकाश फाटल शिवार भरल इस बारिश का वल्ला वल्ला पानी अब मेरे अंग पर पड़ रहा है और मे भी भिजा है पूर्णपने. आता शेवटचा टप्पा राहिलाय रॉप लावायचा, अशी दोरी बांधायची असं खवत जायचं. रॉप लावताना एक तर आपला आपल्या अंदाजावर लावलं जाते, नाहीतर मग दोन्हीकडनं दोघांनी दोरी धरायची आणि त्या दोरीनं असं एक सारख्या अंतरावर असं लावत जायचं, म्हणजे दिसाय बी भारी दिसत. आता दोन वप्यात रोप लावून झाले तरी पण लय पिट्टा पडलाय, आताच कंबार धरली या आणि आता पुढलं लावायचं आणि मग घरला जायचं. आता मधली सुट्टी झालेली आहे आणि जेवण झालं की सपवणार आणि घरला जाणार. परत तुम्ही आमचं चॅनल बघत राहा, शेअर करत जाऊ म्हणजे आवडला की आणि सगळेजणी या जेवायला. धन्यवाद.